नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय झटपट होणारे आणि खायलासुद्धा अतिशय मस्त असे मेंदूवडे. आज आपण बनवतो आहे मेंदूवडे. बनवण्यासाठी इथं मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते आपण कढईमध्ये घालून घेऊयात. आणि तांदळाचं पीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मिरचीचे तुकडे. तो मी तर मिरचीची पेस्टसुद्धा करून घातली तरीसुद्धा चालेल. आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. आणि आता इथं किसणीनं 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि किसून इथं मी आलं घालते आहे. आता आलं घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ताक वापरायचं आहे. त्यासाठी इथं मी 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप ताक घेतलेलं आहे. ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा इथं वापरू शकता. इथं मी आता ताक घातलेलं आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही ही चालू गॅसवर ठेवलं तर याच्या लगेचच गुठळ्या होऊ शकतात. त्यासाठी इथं मी सर्व साहित्य मी कढई गॅसवर ठेवायच्या अगोदर घालून घेतलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण गॅसवर याची छान अशी वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनटं आपण हे पीठ जे आहे ते छान असं झाकण ठेवूया आणि याची छान एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि 5 मिनटानंतर आपण हे झाकण काढायचं आहे. आणि हे पहा आपलं पीठ जे आहे छान असं वाफ निघालेली आहे. मस्त असं शिजलेलं आहे आपलं हे पीठ जे. आणि आता आपण हे गॅस बंद करूया आणि असंच 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं होतं ते आता मी ठेवलं होतं. आणि झाकण काढायचं आहे. आणि आता हे वड्यासाठी आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते एका ताटामध्ये आता ओतून घेऊया. आणि आता हे पीठ जे आहे ते आपण हातानं चांगलं चुरून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं हे मी पाण्याचा हात घेऊन हे पीठ जे आहे ते छान असं चुरून घेतलेलं आहे. आणि आता चुरून घेतल्यानंतर आपल्याला या पीठाचे जे आहेत ते वडे बनवून घ्यायचे आहेत. वडे बनवताना पीठ हे तुम्ही पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्या तरच तुमचे वडे छान तयार होतील. हे पहा किती छान आपलं पीठ जे आहे मऊ असं झालेलं आहे आणि अजिबात चिरा वगैरे जात नाही. आणि मधोमध असं वेस पाडायचं बोटाने आणि मस्त असा गोलाकार देऊन घ्यायचा. आणि हे आपले असे वडे जे आहे ते बनवून घेऊया. अतिशय इझिली आणि मस्त असे आपले हे वडे जे आहे ते पटकन असे बनवून तयार होतात. हे पहा अतिशय सुरेख असा आपला हा वडा जो आहे तो बनलेला आहे. बाकीचे सुद्धा आपण 1-1 करून सर्व वडे जे आहेत ते बनवून घेऊयात. आता इथं सर्व वडे जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथं कढईमध्ये मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण 1-1 करून हे वडे जे आहेत ते तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि तांबूस रंगावर आपण हे वडे जे आहेत छान असे तळून घेऊया. मध्यम आचेवर आपण हे वडे जे आहेत ते तळून घेतो आहे आणि वड्याचा कलर सुद्धा छान असा आलेला आहे. आणि आपले हे वडे जे आहेत आता हे तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया. आणि इथे आपले गरमागरम अतिशय झटपट होणारे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत आणि खायला अतिशय अप्रतिम असे आपले वडे बनून तयार आहेत. हे पहा खायला अतिशय मस्त लागतात आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपे आहेत. हे पहा मस्त असे आपले कुरकुरीत वडे जे आहेत ते बनवून तयार आहेत. ते तुम्ही स्वाद किंवा चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.